शनिशिंगणापूरला दर्शन घेतल्यानंतर कोपलेला शनिदेव शांत होतो असं म्हणतात. स्वच्छ स्नान करून भगवी वस्त्र परिधान करून शनिदेवाला तेल वाहण्याची प्रथा इथं होती. पूर्वीच्या काळी केवळ पुरुषांनाच तो अधिकार होता. महिलांना शनिदेवाच्या चौथऱ्याजवळ जाऊ दिलं जात नव्हतं. मात्र मूर्तीची झीज थांबवण्यासाठी 5-1 वर्षांपूर्वी पुरुषांनाही चौथऱ्यावर जायला मज्जाव करण्यात आला. आता सकाळी आणि संध्याकाळी शनि आरतीच्या वेळी 11,000 रुपयांची अभिषेक पूजा करणाऱ्या पुरुषालाच चौथऱ्यावर जाण्याचा मान मिळतो. वरती येऊन आता कुणीही दर्शन घेत नाही. दर्शनाची पद्धती चौथऱ्याच्या समोरून स्त्री आणि पुरुष दर्शन घेतात आणि अभिषेक भुवनमध्ये अभिषेक करतात. मात्र गेल्या शनिवारी या परंपरेला धक्का लागला. एका तरुणीनं अजाणतेपणी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचं दर्शन घेतलं. काल अनावधानाने एक मुलीनं वरती जाऊन जे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था आहे आणि मंदिर व्यवस्था आहे याचा आम्ही आढावा घेत आहोत. परंपरा मोडल्यानं आता शनिदेव कोपणार या भीतीनं गावकऱ्यांनी देवाच्या शुद्धीकरणाकरता चक्क दुधाचा अभिषेक घातला. गाव बंद ठेवतोय, दुकान बंद ठेवतोय आणि आमची महिलांनी आम्हाला आता सांगितलंय की आम्ही चुलबंद पण ठेवलेली. गावकऱ्यांची ही कृती योग्य की अयोग्य हा आता वादाचा विषय बनलाय. मात्र एका तरुणीनं अजाणतेपणी केलेल्या कृत्यानंतर पुरोगाम्यांना चांगलाच कंठ फुटलाय. पुरुष आणि महिला भक्तांनाही चौथऱ्यावर जाण्यास मनाई असताना भेदाभेदाचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल केला जातो. शनिशिंगणापुरातल्या परंपरांचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनीही समर्थन केलंय. जिस बहन ने भी ये काम किया है उन्हें भी किसी परंपरा का पालन करना चाहिए. जब मंदिर में उस तरह की बातें थी, जब सारे पुरुष और महिलाएं सब लोग नीचे खड़े हैं तो उनको अपनी मर्यादा को तोड़ करके ऊपर नहीं जाना चाहिए और अगर जाना चाहिए तो कुछ लोगों को परमिशन ले करके जाना चाहिए. या निमित्तानं कथित महिलावाद्यांनी जी ओरड सुरू केली आहे ती अनाठायी असल्याचं मानलं जात आहे. शनिशिंगणापूर मधल्या सध्याच्या परंपरांची माहिती न घेताच त्या तरुणीनं बंड केल्याचा जो गाजावाजा सोशल मीडियावर सुरू आहे तो खरंच योग्य आहे का? रिपोर्ट झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.